पंथीयांसाठी घरकुल व दफनभूमीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी देऊनही जागा मिळत नसल्याचा आरोप। जागा उपलब्ध नाही तर तृतीयपंथी दफनविधी मनपा कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय येथे करणार काजल गुरु। अहमदनगर, अहमदनगर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना राहण्यासाठी घरकुल व अंत्यविधीकरिता दफनभूमी उपलब्ध करून देण्याची अनेक वर्षापासून तृतीयपंथी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व आयुक्तांना मागणी केलेली आहे, परंतु जिल्हाधिकारी आणि तृतीयपंथी यांना राहण्यासाठी घरकुल व अंत्यविधीसाठी दफनभूमी उपलब्ध करून देण्याचे आदेश मनपा आयुक्त यांना दिलेले असून देखील वारंवार बैठका होऊन देखील जागा उपलब्ध होत नसल्याच्या निषेधार्थ आज तृतीयपंथी संघटनेचे अध्यक्ष काजल गुरु यांनी मनपा आयुक्त यांची भेट घेऊन दफनविधी व घरकुलसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून जिवंतपणी घर नाही व मेल्यानंतर दफनविधीसाठी जागा उपलब्ध होत नाही, तृतीयपंथीयांना शासनाची कोणती सवलत भेटत नसल्याचा आरोप करत काजल गुरु म्हणाले की महिनाभरात तृतीयपंथीयांना घरकुल व दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा तृतीयपंथी जर मयत झाला तर त्याला दफनविधी करण्यासाठी जागा उपलब्ध झाली नाही तर आम्ही मनपा कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात दफनविधी करणार असल्याचे काजल गुरु म्हणाले। आज दिनांक 17-11 रोजी आम्ही नगरपालिकेत आयुक्तांना भेटायला आलो होतो, पण आयुक्त साहेब आलेले नाही आहेत। तर मी शरद इथापे, सुरेश इथापे आणि ज्या घरकुलच्या मॅडम त्यांना भेटायला आलो होते। आम्हाला कलेक्टरचं लेटर होतं 14 तारखेला की तुमचं घरकुल आणि दफनविधी करता आम्ही लेटर ते पाठवलेलं आहे मंजुरी करता व ते तुम्हाला देतील, तुम्ही यांना फॉलो करा। आज आम्ही आलो होते, म्हणजे आम्ही त्या पत्र पुढं पत्र व्यवहार केलेलं आहे। अजून आमच्याकडे जागा नाही दफनविधीला व घरकुलचं टेंडर आम्ही कोणाला दिलं नाही। तरी घरकुलची लढाई आमची फार जुनी आहे आणि दफनविधीची लढाई फार जुनी आहे। आता दफनविधी कधी देणार आम्हाला? पार आम्ही मेल्यावर जवळ जिवंतपणी घर राहिलं नाही, मेल्यावर दफन करायला जागा नाही, मग शासन काय कामाचं, हे सरकार काय कामाचं? जाऊ तृतीयपंथीयांना त्याच नजरेने शेवटी पाहिजे तर आम्हाला कोणत्याकडची फॅसिलिटी नाही। फक्त किन्नर कार्ड बनवा, किन्नर राहा, किन्नर कार्ड बनवून किन्नर कार्डच्या अंडरमध्ये राहा, फक्त किन्नर कार्ड बनवून काय करणार आम्ही? मग आम्हाला सगळ्या फॅसिलिटी पण दिली पाहिजे ना। आज आमची पूर्ती विधी आहे, पण आम्हाला दफनविधी लागते। आम्हाला कोणी कोणाच्या कब्रस्थानात आमचा मुर्दा ठेवून देत नाही। आम्ही जायचं कुठं? कोणाकडे दात मागायची? नुसतं मीटिंगला या, मीटिंग करून जा, हे करून जा। आम्ही मीटिंग करू करून आता हैराण झालो आहे। या मीटिंगमध्ये मला 20 ते 22 वर झाली मी दफनविधी करायचं लढते, पण अजून काही मला ती दफनविधी भेटली नाही। इथल्या आमदारांना भेटून पाहिलं, खासदारांना भेटून पाहिलं, माझी आजी सगळे खासदारांना भेटून पाहिलं, अण्णा हजाराला भेटून पाहिलं, कुणी आम्हाला दाद दिली नाही। कारण की आम्ही पडका घटक आहे ना, समाज आम्हाला त्या नजरेने पाहतच नाही, सरकार पण पाहत नाही। नुसतं किन्नर कार्ड बनवून किन्नर विवाह, कोणाला दादागिरी करणं व्हा, कोणाला आम्ही दादागिरी तर करतच नाही। आम्ही आमची जी भिक्षा तीच मागतो, पण सरकारचं एखादा म्हणणे असं की आमच्या अंडरमध्ये राहा। काय अंडरमध्ये राहायचं? जो आम्हाला फॅसिलिटी नाही, आम्ही मेल्यावर आम्ही रात्री गपचूप विधी करून यायचं कुठंतरी, मग ती कोणाला सांगायचं नाही। आम्हाला आमची सेपरेट दफनभूमी द्यावी, घरकुल द्यावी। इथं आलं तर तुमच्याकडे पैसे भर ताकद आहे का, पैसे भरतान का, अशी विचार नव्हती इथं सरकारने। याच्यात अजूनही मी सांगते, दात घ्यावा, आमची काहीतरी आमची आवाज लावा कुठंतरी, आम्ही कवर तुम्हाला मागावं भिकं। सगळ्यांना आरक्षण आहे, सगळ्यांना सगळं काही, आम्हाला काय? फक्त एक कागद दिलं, तृतीयपंथी, एक तिसरी, चौथी जात झालं का आमचं? त्यात फॅसिलिटी काही भेटत नाही, फक्त या मीटिंगला मीटिंग करून जा। आता बघू, हे जर आता की 8-5 दिवस काम नाही झालं तर आम्ही परत आता पालिकेत येऊन आंदोलन करणार आहे की आम्ही कुठं जावं म्हणून। हो, दोष होतो। जागा उपलब्ध आता सध्या एवढ्यात नाही झाले, 1 महिन्या 15 दिवसात किंवा 2 महिने आम्हाला कुठंतरी आम्हाला काही नाही भेटलं। त्याच्याकडे आमच्याकडे काही निधन झालं कोणाचं, एक तर पालिकेत आणू नाही तर जिल्हाधिकारी, तिथंच आम्ही मुर्दा दफन करू आमचा। आम्ही तरी कुठं कोणाला दात मागायचे? आमचे मायबाप तुम्हीच आहेत, पण तुम्हीच आमच्याकडे लक्ष देत नाही। आम्हाला अशी पडलेली जात म्हणून एक तृतीय म्हणजे एक तुच्छ जात आम्हाला समजली गेलेली आहे। तर हिची जाती आहे, लक्ष घालावं कलेक्टर साहेबांनी पण, आणि ते आमदार खासदार जे असतील ते मोठे मोठे कामं करतात ना, त्यांनी पण आमच्याकडे काम करावं। उड्डाणपूल बांधला, कब्रस्थानला पण जागा द्या। नुसतं उड्डाणपूल बांधल्याने खासदारचं नाव सुवर्णाक्षर लिहिले जाणार नाही, हे पण काम करा। आम्ही पण एक जीवच आहे, काही तृतीयपंथी एक किडामुंगी नाही आहे, अन्नच खातो आम्ही पण। तरी जाती लक्ष घालावी, नम्र विनंती।